नाग नदीला आल्या महापुरामुळे नागपूर मधल्या नुकसान झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे हे तातडीने सुरू झाले आहेत। घरात पाणी शिरल्यामुळे या घरातलं घरगुती साहित्य तसंच अन्नधान्य भिजलं होतं आणि घरात चिखल साठला होता। यासाठी नागरिकांना मदत करण्याचं तसंच नुकसानी संदर्भात पंचनामे तत्काळ पूर्ण करून मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली होती। आज नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयात मदतीचा अर्ज करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून नागरिकांचे तसंच सामाजिक आणि राजकीय संघटनांचे अर्ज तहसील कार्यालयात स्वीकारले जात आहेत।